ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काँग्रेसकडून विधानसभा लढवावी, काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया गट नेते चेतन नरवटे यांनी व्यक्त केली आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. 6 महिन्यांपूर्वी काँग्रेस नेतृत्वाच्या सांगण्यावरून आम्ही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, ऍडव्होकेट मिलिंद तोबडे आणि उदय पाटील यांची भेट घेतली होती. या तिघांनीही तात्काळ निर्णय घेता येणार नाही, पुढे ठरवू असं सांगितलेलं होतं. आता भाजपामध्ये गोंधळाचं वातावरण आहे. काही लोक थोबडेंना शहर उत्तरमधून उमेदवारी देण्याचं आमिष दाखवत आहेत. थोबडे यांना मानणारा एक वर्ग आहे, ते काँग्रेसमध्ये आल्यास सहज निवडून येतील, त्यांना फार परिश्रम करावे लागणार नाहीत. ते जर काँग्रेसमध्ये आले तर आम्ही स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया पालिकेचे गटनेते चेतन नरोटे यांनी व्यक्त केली आहे. पक्षाच्या लोकांनी कॉन्टॅक्ट केला होता. थोबडे परिवार हे फार मोठ्या प्रमाणात शहर उत्तरमध्ये आहे. त्यांच्या घरामध्ये अनेक नगरसेवक होऊन गेलेत. ते सिद्धेश्वर काटे देखील मानकरी आहेत आणि त्यांना फार मोठा शहर उत्तरमध्ये मान आहे. तर असं उमेदवार मिलिंद थोबडे साहेब आम्हाला मिळाला तर निश्चितच शहर उत्तरमध्ये चित्र पलटेल आणि काँग्रेसचा त्या ठिकाणी विजय होईल असं या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये उत्साह आणि काँग्रेस पक्षामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल. निश्चित ह्यावर मिलिंद थोबडे साहेबांनी विचार करावा. पक्षात ज्येष्ठ नेते जर ते होकार दिले तर पक्षसृष्टीबरोबर त्यांची चर्चा घडवत येईल किंवा पक्षामध्ये त्यांना अधिकृत उमेदवार मिळालं तर पक्षाचे सर्व आमचे काँग्रेसचे लोक झटून काम करतील आणि ते विजय होतील.